आज अख्खा दिवस गाजतोय तो भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दापोली वारीनं आणि त्यांनी घोषणा दिलेली आहे रिसॉर्ट तर आपण पाडणारच आणि आता तर ते म्हणतात सत्ता हवी असेल तर अटक करा असं आव्हान देणारे उद्धव ठाकरेंना आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी प्रति आव्हान दिलंय. भ्रष्टाचाराचे पुरावे सापडल्यास तुम्हालाही जेलमध्ये टाकू असा इशारा किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलाय. दापोलीत उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बंगल्याबाबतही त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे गावागावातील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काय म्हणालेत ते आपण पाहूया. सगळ्यांच्या समोर सांगतो, तुम्हाला सत्ता पाहिजे ना, उगाच तुम्ही काही गोष्टी करू नका. पेन ड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका. पेन ड्राईव्हचा खप उगाच वाढतो, ज्यांना गरज असते त्यांना मिळत नाही, त्यांना मिळत नाही, त्यांची त्यांना राहून द्या. पेन ड्राईव्हची गरज नाहीये. मी म्हणतो मी तुमच्या सोबत येतो, मी येतो तुमच्या सोबत, सत्तेसाठी नाही येत. तुम्ही 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 जे आता चाळे केलेले आहेत सगळे, माझ्या कुटुंबियांची बदनामी करायची, त्यांना उगाच त्यांच्या काहीतरी काय मालमत्तेवरती टाच, आज ह्याच्यावरती टाच, त्याच्यावरती टाच, ह्या टाचेना मी काही घाबरत नाही. कारण शाळेमध्ये मला छत्रपतींची कविता होती, खबरदार जर टाच मारुनी उडविन चिंदड्या राई राई एवढ्या, त्याच्यामुळे मी टाचेला नाही घाबरत. पण मी तुमच्या बरोबर येतो, टाका मला तुरुंगात, माझ्यावरती जायचं नाही. या ना मग कुटुंबाशी कशाला बदनामी करताय? आम्ही कधी तुमच्या कुटुंबियांची बदनामी केली? कधी तुमच्या कुटुंबियांचे काही भानगडी असतील आहेत असं म्हणत नाही, तर आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी येतो तुमच्या बरोबर, तुम्ही टाका तुरुंगात. तुमचा घोटाळा उघडकीस आला तर तुमच्या विरुद्ध पण कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही.